ಪಾತಾಕಿ ಒಂದೇ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಫಕ್ತ ಅಜಿ ದಾದಾ ಫ್ಯಾಕ್ಟರ್ अगस्ती महाराजांच्या पावन भूमीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच आणि माझ्या सर्व बांधवांचं मनापासून हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजर्षी छत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अद्य क्रांतिकारक राघोजी भांगो बिरसा मुंडा लक्ष्मण ठाकूर राया ठाकूर व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर ज्यांनी खास करून मला मुंबईमध्ये शब्द दिला होता की तुमच्या प्रवेशासाठी मी अकोल्याच्या मातीमध्ये येईन हे आपल्या सर्वांचं लाडकं समजून नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार त्यांच्या बरोबर आलेले सर्व तरुण मुलांचे नेते मंडळी समोर बसलेले माझे सर्व मायबाप हितचिंतक सर्व अकोले मतदारसंघातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो आपला अकोले तालुका जगाला हेरो वाटेल असा आमचा अकोले तालुका आहे. कुठं पाऊस पडो ना पडो आमच्या अकोले तालुक्यातून भरभरून पाऊस पडतो. सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातलं कणसुबाई आमच्या तालुक्यातलं. सपोशील हरिचंद्र राजा आमच्या तालुक्यातला. जगातलं एकमेव मंदिर आगास्ती महाराजांचं ते आमच्या तालुक्यातलं. म्हणजे सर्व अध्यात्म्याचा वारसा आमच्या तालुक्यात निसर्गानं नटलेला अकोले तालुका. सर्व अकोले तालुक्यात नगर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या नद्या आमच्या तालुक्यातून दवडत आहेत. सह्याद्रीची उंच उंच शिखर आहे. पर्यटनाला खूप सारा वाव आहे परंतु दादा पर्यटनाचा आत्मा आहे रस्ते. आमच्या तालुक्यात दळणवळणाची साधनं झाली नाही. रस्त्याची सर्वात बिकट अवस्था आमच्या तालुक्यात आहे. पावसाळ्यात मरमर पाऊस पडतो धानांना ओली येते पण उन्हाळ्यामध्ये टँकर लागतो. कदाचित आदरणीय पितळ साहेबांची दूरदृष्टी असेल की टँकर मधून पैसा खाता आला पाहिजे. आदरणीय पितळ साहेबांची दूरदृष्टी असेल की तरुण ताकमानीने चालले नाही पाहिजे. रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे तरुणांचे मुंडके मोडले पाहिजे. अशा प्रकारचा देशाचं राजकारण पितळांनी उभं केलं. त्यांचा एक मुलगा घुदमरून मृत्यू पावला. बातमीमध्ये हसू नका दुःखाची बाब आहे. दिपवाडीचा काळ होता मीही दुःख पाळलं. माझ्या घराचा अंकाश कंदील उतरवला पण आमची सगळ्यांची अपेक्षा होती. साहेबांना घेच लागली. साहेबांचा मुलगा नेता नेता ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून वारला. कदाचित आदिवासी बांधवांसाठी तालुक्यातील जनतेसाठी एक मोठं हॉस्पिटल अकोल्यात उभं राहण्याची अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही. आजही आमच्या बांधवांना दवाखान्याच्या सुविधांसाठी संगमनेरला जावं लागतं. एसएमसीला जावं लागतं. आज पैसा नाही. 50-100 रुपये खर्चायला नाही म्हणून भगतांकडे जावं लागतं. कुठंतरी जावं लागतं. आजही आरोग्याची परिपूर्ण सुविधा आमच्या अकोले तालुक्यात नाही. आजही पिण्याच्या पाण्याची सुविधा आमच्या अकोले तालुक्यात नाही. आजही दोन हातांना रोजगार आमच्या तालुक्यात नाही. मला वाटलं आज अमोल कोले साहेब येतील त्यांना सांगावं की आमची सगळी जनता नारायणगावच्या एमआयडीसी मध्ये कामाला जाते. एमआयडीसी म्हणजे शेतात भांगल्याला जायचं. सकाळी जायचं रस्त्यावर आळे फाट्यात तिकडं याला बसायचं ओतुरात बसायचं. तिथं सकाळी आमच्या तिथं माणसाचा बाजार भरतो. तिथं त्याच्या वार होतात. मग माणसाची किंमत ठरवली जाते आणि मग तो रोजगाराला माणूस जातो. दिवसभर काम करायचं. सकाळी घरातून माता मावळ्या 4:00-5:30 स्वयंपाक करून बाहेर पडतात आणि संध्याकाळी 5:00 तिथून निघायचं. संध्याकाळी 7-8 यायचं. मग स्वयंपाक करायचा आणि मग पोरांनी जेवायचं. अशा आमच्या तालुक्याची आवड. दादा तुम्ही 40 वर्षाची सत्ता दिली हो मधुकर पितळांना. या तालुक्यात जेवढी काही धरणे भंडारदार सोडून तरी आजी दादांची आणि मोठ्या पवार साहेबांची झाली ही
त्यातलं पिंपळगाव खासदार तुम्ही विशेष भाग म्हणून धारण केलं. इकडं आमची आदळाई बारामाही झाली पण यांच्या झिंग्यासाठी हे पाणी सोडत नाही. मागच्या वेळेला आदळा धरणातून लोक येत होते त्यांना सांगत होते पण त्यांनी तिथं गाईला आणि घरातल्या आईला ओ पाण्यापासून उपाशी मारलं इतकी दयनीय अवस्था. आणि आज पितळ साहेब जरा म्हणत असत मी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप मध्ये. तुम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी नाही गेलं, तुम्ही जेलवारी वाचवण्यासाठी तुम्ही भाजप. अहो या मुख्यमंत्री महोदयांना 24 फेब्रुवारी 2018 मी सर्व कागदपत्र पोहोचवले. मला वाटलं होतं की सरकार याची चौकशी कर. राज्यपालांना मी कागदपत्र पोहोचवले, आदिवासी विकास मंत्र्यांना कागदपत्र पोहोचवले पण विष्णू सावरा जिथं पितळ साहेब दिसतील तिथं बसून बाहेर पडायचे. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास उडाला. शेवटी मी हायकोर्टामध्ये केस टाकली आणि आता सरकार विरोधात, सरकारी अधिकाऱ्यांविरोधात आणि कमलबाई पितळ आणि मधुकर पितळांविरोधात किती झाली त्याच्या 3 तारखा. त्यांना माहित आहे. माझ्या वकिलाने मला फोन केला, डॉक्टर साहेब मी खरंच केस लढायचे का? म्हटलं का ते म्हणे नाही म्हणे माझा असंच एक मॅटर होत 7-8 लाखाला मॅनेज झालं 70 लाखाला. मला माहित होत त्या ताई साहेब आहेत, त्या साईबाबांच्या भक्त आहेत. मी म्हटलं ताई साहेब तुम्हाला साईबाबाची शपथ, तुम्ही जर ही केस निष्ठावानपणे लढणार नसेल, खंबीरपणे लढणार नसेल तर मला तिथं दुसरा वकील द्यावा लागेल पण ही केस मी लढणार. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयातून मला फोन आला की डॉक्टर साहेब तुमच्याशी बोलायचे साहेबांना. मुख्यमंत्री महोदय म्हटला विषय काय? कदाचित म्हटला उमेदवारीचा विषय असेल. तर 2-3 महिने झाले त्या घटनेला. तिथून सांगणार नाही म्हणे मधुकर पितळांच्या केस बद्दल बोलायचे. त्याला सांगितलं मला राजकारणातून पक्षातून जरी काढून टाकलं माझं राजकारण संपलं तरी चालेल पण ही केस मी मागे घेणार. जनतेला दिलेला आम्ही शब्द आहे, जनतेला दिलेला विश्वास आहे. आमच्या घोर गरीब आदिवासींच्या जमिनी तुम्ही लुटल्या, खोटे दाखले. इथं मोठं नाटक केलं 2014 महाराष्ट्रभर मोर्चे काढले म्हणजे बोगस आदिवासी घुसणार आहेत, बोगस आदिवासी घुसणार आहेत. पण मित्र हो 2004 पहिल्यांदा मधुकर पितळांनी स्वतःच्याच घरामध्ये घुसखोरी केली. त्या माता माऊली बद्दल माझं काही म्हणणं नाही, त्यांनी किती लग्न करावं त्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण आदिवासी बांधवांची फसवणूक करून जेव्हा पुराणीचा दांडा गोतालाच काळा झाला त्यांनीच पहिली घुसखोरी केली. चंद्रकांत खाडे नावाचा जो आयुक्त तो बोगस होता तो तिथे व्हॅलिडिटी द्यायला बसवलं. आणि सर्वात मोठी घुसखोरी जेव्हा पालकमंत्री होते ठाण्याचे मधुकर पितळ, आदिवासी विकास मंत्री होते तेव्हा सर्वात मोठी आदिवासींची घुसखोरी झाली. आता कोणत्या कोणाला तू घुसखोरीवर बोलणार? मागच्या वेळेला जेव्हा बातम्या व्हायरल झाल्या मधुकर पितळ आणि वैभव पितळ भाजपामध्ये येणार, माफ करा साहेब मी पहिला पितळी विरोधक होतो ना, आजही पितळी विरोधक आहे गुरुजी तुमच्या बरोबर. त्यामुळं माझा प्रामाणिकपणे विरोध मी निभवणार. त्यावेळेला म्हटलं मधुकर पितळ, त्यावेळेस मला वाटतं लीलावतीला ऍडमिट होते. आमचे वार्ताहर बंधू सगळे गेले तिथं, त्यांनी बाहेर दिलं हा को हे वार्ताहर ठोट साळपाना करताय. शरद पवार हे माझं आराध्य दैवत आहे, मी कधीच शरद पवार साहेबांना सोडून जाणार. भाजप हा जातीय वर्गी पक्ष, आदिवासींच्या विरोधातला पक्ष, शेतकऱ्यांच्या विरोधातला पक्ष. मी कधी शरद पवार साहेब एका रात्री तुम्ही उडी मारली आणि लोक जेव्हा भेटायला चालतात तेव्हा साहेब असे असतील असतील चालतात. आणि मला तर कळालं की जेव्हा अचानक काही आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भेटायला गेले तर साहेब जोमात मग हे नट सम्राटाची भूमिका किती दिली. तस तर खरं सांगायचं ना राज कपूर बाजूला ठेवायचं ना आमचं साहेब पुढं काढायचं राज कपूर फिका पडणार. मी एकदा सहज म्हटलं की लोक मुद्दाम शंका घेतात साहेबांवर कारण हे गोरे कोणते दिसतात घारे डोळे
आमच्या आदिवासी माणसं कशी कष्ट करी. काही कपळाला आठ्या शेतात राबून राबून दमलेली मंडळी. दुसऱ्या दिवशी भाकरीची चिंता. काही चिंताग्रस्त आमचा आदिवासी माणूस, कारण एवढा निसर्गाला नटलेला तालुका, पण आमचा विकास काही झाला नाही. त्याला जबाबदार मधुकर पिचड साहेब तितकेच मी म्हणत, तुम्ही पण जबाबदार द्या. त्यांनी कशाला घेऊन होतो. चला मित्र, या निमित्ताला संधी आली. आज ही लढाई इतकी महत्वाची, मी एक छत्रपतींचं उदाहरण देणार. जेव्हा 29 तारखेला कळालं की वैभव पिचड गटारा बसायला 31 तारखेला प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये, आणि माझा दौरा सुरू झाला. लोक जागोजागी भर पावसामध्ये वाट पाहत होती. कार्यकर्त्यांच्या दीडशे दीडशे फोन येत होते, आणि मी थंडावाप सुरू केला होता. लोक भेटत होती. त्यावेळेला मला एक जाणीव झाली. एकदा छत्रपती शिवराय आपला वेश पाठवून नगरीमध्ये निघाले होते. नगरीमधून एका शेतकऱ्याच्या वातावरून जात होते. तिथं एक शेतकऱ्याचा मुलगा पुढं झाला आणि राजांना विचारू लागला, रे त्यांनी वेश पाठवला होता, कोण तुम्ही, कुठं निघालात? हे शिवरायांचं राज्य, हे रयतेचं राज्य, आणि आता तुम्ही कुठं निघालाय? राजाने पाहिलं, बघू हे पोरग काय करतय. राजाने घोड्याला तास मारले, पुढे निघायला लागले. त्यानं गोपन काढली आणि ते शेतकऱ्याचा मुलगा म्हणू लागला, खबरदार जर टाच मारून मी झालं पुढे तर उडविल चिंध्या राय राय. हे छत्रपतींच्या राजाचं राज्य, तुम्हाला पुढे जाणार नाही, जाता येणार नाही. हीच भावना आज आधी दादांच्या बाबतीत पाहिजे, शरद पवारांच्या बाबतीत जनतेमध्ये पसरलेली आहे. लोक सांगत होते, डॉक्टर तुमच्याकडे पैसे नसू द्या, तुमच्याकडे काही नसू द्या, वर्गण्या काढून आम्ही उभं राहू. त्यांनी तर पिकांचा त्यातून घेतलेली आम्ही उभारी. अरे मारायचं आहे तर प्रत्येकाला मारायचं आहे तर प्रत्येकाला, पण काहीतरी इतिहास घडून म्हणू. 40 वर्षाचा आणि इंग्रजांचं राज्य, नंतर मधुकर पिचडचं राज्य, हे एकदा राज्य संपू, एक नवा इतिहास घडू. तुम्ही सर्वच्या इतिहासाचे साक्षीदार झाले पाहिजे. आहेत का परिवर्तनासाठी तयार? गावागावामध्ये बूथ यंत्रणा नाही पद भेटले तर तुम्ही गावागावामध्ये बूथ लावणार ना? पैशाची गरज आहे, कुठल्याही आमिषाची गरज आहे, मग परिवर्तन होणार. आज निर्धार घेऊन माय बाप आपल्याला पुढे जायचंय. आणि अजित पवार साहेबांना मी शब्द देतो, या अकोल्या तालुक्यातून तुम्हाला राष्ट्रवादीचा एक आमदार दिला म्हणजे दिला. सकाळीच दर्शन घेऊन मी अगस्ती महाराजांकडे आलोय. मी सांगितलं अगस्ती महाराजांकडे एकच मागितलं, महाराष्ट्रामध्ये बळीचं राज्य घेऊ द्या. आमचा बळीराजा शरद पवार आणि अजित दादाचं राज्य घेऊ द्या. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ द्या, शेतकऱ्यांची सत्ता येऊ द्या, कष्टकऱ्यांची सत्ता येऊ द्या. या अगस्ती चरणी डोकं ठेवून मी थांबलोय. मला खात्री आहे की अगस्तीनं समुद्र प्यालाय. जसे किरकोळ भाजपाने जाता, त्यामुळे परिवर्तन आलंय. परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळ्यांनी गंभीर कसा जिथून निघायचंय, गावागावात बहुंडी करायची आहे. फॉर्म भरताना इतिहास ताकदीनं, ज्याचा कुणाचा फॉर्म असेल इतिहास ताकदीनं परत जमायचंय. त्याच्यानंतर सभा होतील, आमंत्रण भेटतील नाही भेटतील, पण आपलं काम प्रत्येकानं करायचंय. आणि ह्या अकोले तालुक्यात परत एक नवा इतिहास घडवायचा आणि राष्ट्रवादी पुन्हा, बरोबर ना? आज जनतेचा आवाज महाराष्ट्रात पोहोचवायचाय. तुम्ही सर्वजण एवढ्या शांततेने बसला, माझं म्हणणं ऐकून घेतलं. तुम्ही सर्वांनी माझं आणि सर्व आमच्या नेते मंडळींचं म्हणणं ऐकून घेतलं. आपल्या सर्वांना अजित दादांच्या भाषणाची आतुरता लागली. आणि जेव्हा फिरायचं होतं तेव्हा लोक म्हणायचे दादा किती येणार. त्यामुळं दादा तुम्ही 40 वर्ष इथं आले जे बोलत होते, आता त्याच्यापेक्षा आम्हाला एकदम खरमरी तुमचं भाषण ऐकायचंय, मार्गदर्शन ऐकायचंय. तुम्हाला सर्वांना शांततेची
विनंती करतो परिवर्तनाच्या लढाईला तयार राहा, विनंती करतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.